विद्यार्थी मित्रांनो आता आपण एकचल समीकरणावरील दुसरं उदाहरण सोडवणार आहोत हे पण शाब्दिक उदाहरण आहे राकेशचं वय सानियाच्या वयापेक्षा पाच वर्षांनी कमी आहे त्यांच्या वयांची बेरीज सत्तावीस वर्ष आहे तर प्रत्येकाचं वय किती इथं आपणास सर्वप्रथम सानियाचं वय हे एक्स मानावं लागेल कारण सानिया ही राकेशपेक्षा वयाने मोठी आहे त्यामुळं सानियाचं वय एक्स मानूया राकेशचं वय हे सानियाच्या वयापेक्षा पाच वर्षांनी कमी आहे त्यामुळं राकेशचं वय होईल राकेशचे वय एक्स वजा पाच वर्ष एवढे होणार आहे बघा आता आपण जर विचार केला तर त्यांच्या दोघांच्या वयांची बेरीज ही सत्तावीस वर्ष दिलेली आहे त्यामुळं दोघांच्या वयांची बेरीज बरोबर एक्स वर्ष अधिक एक्स वजा पाच वर्ष बरोबर सत्तावीस वर्ष हे आपण समीकरणामध्ये मांडून घेतलेलं आहे आपणास माहिती आहे एक्स अधिक एक्स म्हणजेच किती तर दोन एक्स दोन एक्स तसेच वजा पाच पुन्हा तसेच बरोबर सत्तावीस आता आपण इथं जर बघितलं तर वजा पाच हे जर बरोबर चिन्हाच्या दुसऱ्या बाजूला गेलेत तर ते अधिक पाच होतील म्हणजेच दोन एक्स बरोबर सत्तावीस अधिक पाच आपणास माहिती आहे सत्तावीस अधिक पाच म्हणजेच बत्तीस होणार आहे म्हणून दोन एक्स बरोबर बत्तीस येथे जर आपण विचार केला तर आपणास एक्सची किंमत मिळणार आहे आणि ती होईल एक्स बरोबर बत्तीस भागिले दोन म्हणजेच सोळा वर्ष इथं आपण लक्षात घेतलं पाहिजे आपणास हे सोळा वर्ष वय सानियाचं वय आपण एक्स वर्ष मानलेलं होतं आणि आपल्याला एक्सची किंमत मिळालेली आहे ती म्हणजेच सोळा वर्ष आपणास प्रत्येकाचं वय विचारलेलं आहे त्यामुळे आपणास सानियाच्या बरोबर राकेशचं वय काढावं लागेल राकेशचं वय हे पाच वर्षांनी कमी आहे त्यामुळे राखेतचं वय होईल एक्स वजा पाच म्हणजेच सोळा वजा पाच बरोबर अकरा वर्ष इथे जर आपण विचार केला तर आपणास सानियाचं पण वय मिळालेलं आहे आणि राकेतचं पण वय मिळालेलं आहे सानियाचं वय हे सोळा वर्षे आहे राकेतचं वय हे अकरा वर्षे